तरणीजी तिथं खेळपट्टीवर आपण जाताना पाहतोय करण रावरे आणि बारी ह्यांना. तर तीन गोष्टी ह्या आवर्जून पाहिल्या जातात एका खेळाडूमध्ये, की त्या खेळाडूचा पोशाख कसा आहे, तो खेळाडू खेळपट्टीवर जाताना त्याचा आत्मविश्वास किती आहे, तो किती आत्मविश्वासाने खेळपट्टीवर जातो, आणि खेळपट्टीवर पोचल्यानंतर तो स्टान्स घेतो आणि त्या स्टान्स कसा असतो, ह्या तीन गोष्टी हा खेळाडू खेळण्याच्या अगोदर मूलभूत पाहिल्या जातात आणि त्या फलंदाजी. आणि आता मात्र पंचांचा इशारा होतो, सामन्याला सुरुवात, पहिलं षटक हाताळत आहेत. मित्रपरिवार, दांडी संघाकडनं विश्वनाथ दावणे, अनुभव यशे हे गोलंदाज मित्रपरिवार दांडी संघाकडनं. आणि आता मात्र खूपच सुरेख चेंडू ब्लॉकॉल परिसर होता, एक धाव अंकित केली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का पाहूया. चांगली फेकी होते मात्र दोन धावा सहजरित्या पूर्ण. आउटफील्ड आउटफील्ड ही थोडीशी स्लो असल्यामुळे, ह्या आउटफील्डवर वाळू असल्यामुळे चेंडू स्लो ट्रॅव्हल होतोय, त्यामुळे दोन एकेरी दुहेरी धावा ह्या सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहतात. मात्र ह्या स्पर्धेदरम्यान चिरागने जसा उल्लेख केला की भारतीय सैन्य दलाच्या हस्ते ह्या टूर्नामेंटचं उद्घाटन झालं आणि त्यामुळेच की काय प्रत्येक सामने हे लढतीचे पाहायला मिळतात आपल्याला ह्या क्रिकेट मैदानावर. पुन्हा एकदा तयार विश्वनाथ, आणि आता मात्र पुन्हा एकदा ब्लॉकॉलबद्दल चेंडू कुठल्याही प्रकारची संधी उपलब्ध करून देत नाही आहेत. करण रावरे ह्यांना मात्र खूपच चांगल्या रनिंग बिटवीन द विकेट, पुन्हा एकदा दोन धावा अंकित केला गेला विशाल तामोरे ह्यांच्याकडनं. मात्र नाराजी व्यक्त होत आहे की हा चेंडू जर विश्वनाथ दवणे ह्याने गॅदर केला गेला असता तर निश्चितच स्वयंसेवकाने जरा लक्ष द्यायचं, गाय मैदानात न जात आहे तिला त्वरित बाहेर काढायचे, जे स्वयंसेवक बाउंड्री लगत असेल त्याने गाय झटपट बाहेर हकलायचे. तर पुन्हा एकदा विश्वनाथ दवणे षटकातील तिसरा चेंडू घेऊन तयार झाला पंचांच्या डावीकडनं. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय, आणि आता मात्र पुन्हा एकदा चेंडू शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने, एक चोरटी धाव अंकित केली गेली, चांगली फेकी होती दीपेश ह्यांच्याकडनं. मात्र एक धाव सहजरित्या अंकित केली गेली, धावसंख्या तीन चेंडूच्या उत्तरार्ध, धावसंख्या धाव फलकावर आपण पाहतोय पाच. आता मात्र स्ट्राईक वर आहे बारी, पुन्हा एकदा विश्वनाथ दवणे लोअर फुलटा चेंडू पुन्हा एकदा बिरगावला गेला, तो लॉंगॉनच्या दिशेने एक धाव अंकित केली गेली, खूपच चांगली रनिंग मिळू देते आणि नॉट आउट. आणि आता मात्र पुन्हा एकदा तिसरी धाव, एक चौथी धाव विश्वनाथ दवणे यांचे हात स्टंपवर आदळले आणि बेल्स हे खाली पडल्या, त्यामुळे नॉट आउट. फेकी इथून मात्र वाटली गेली की ही फेकी डायरेक्ट एसटीवर लागत होती, जर विश्वनाथ दवणे यांचा हात मध्ये आला नसता तर निश्चितच करण रावरे हा धावबाद झाला असता. मात्र जर तर ह्यावर लक्ष न केंद्रित करता तीन धाव्या अंकित केला गेला, धावसंख्या धाव फलकावर आपण पाहतोय आठ. अजून या षटकातील दोन चेंडू शेष, आणि हा चेंडू मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेने सीमापार षटकार. आणि जी तुझी मोटर गाडी संगीता, तुझी मोटर गाडी संगीता. षटकार मारण्याची कुवत ताकद आपल्या अंगी बाळगून आहे षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा विश्वनाथ दवणे. आणि आता मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, एकच धाव अंकित केली गेली, स्वतःजवळ स्ट्राईक ठेवण्यात आली आणि ह्या एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या एक षटकाच्या उत्तरार्ध, धाव फलकावर 15 डीजे. वेळ दवडल्यास आपल्यालाच अंधाराला सामोरं जावं लागेल, चेंडू नीटसा दिसणार नाही, तर कृपया घाई करायचे. प्रथम नाणेफेक जिंकून
क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला गेला मित्रपरिवार दांडी संघाकडनं आणि आमंत्रित केला गेला सावे मोटर चिंतनी संघाला प्रथम फलंदाजी करण्याकरता. त्या उत्तरार्धात आपण खेळपट्टीवर पाहतो एक षटकाच्या उत्तरार्ध 15 धावा करण रावरे सामना करेल विशाल दामोदर यांचा. पुन्हा एकदा आता मात्र ऑफस्टिकच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न पंचांचा. वाईडचा इशारा ऑफस्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू पंचांची उपजत घालू नका. विशाल दामोरे घाई करायचे वेळ खूप कमी आहे. ह्या एका अवांतर धावाने धावसंख्येत भर. धावसंख्या धाव फलकर आपण पाहतो 15-16. आता मात्र ब्लॉक ऑल बद्दल चेंडू जास्त काही संधी तिथे उपलब्ध करून दिली गेली नाही. करण रावरेसाठी थेट ब्लॉक मध्ये हा चेंडू एक धाव अंकित केली गेली. धावसंख्या एक ने पुढे सकते. धावसंख्या धाव फलकावर 17. आता मात्र स्ट्राईक वर आहे. बारी रिव्हर्स फटका भिरकावला गेलाय तो स्क्वेअर आणि दीपू ह्यांचा खूप सुरेख झेल. खूप चांगला जी टिपण्यात आला तिथे दीपेन यांच्याकडनं. घाई करायचे सावे मोटर चिंतने आपला फलंदाज त्वरित जायचंय. खूपच चांगला कलेक्ट करण्यात आला गेला तो प्रथमेश माफ करा बारी यांच्याकडनं. मात्र तेवढाच चांगला जेल टिपला गेला दीपेन यांच्याकडनं आणि पहिला झटका बसतोय बारीच्या रूपाने त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानात हर्षद. अजून या दुसऱ्या षटकातील 4 चेंडू शेष. धावसंख्या धाव फलकावर पाहतोय 17. स्ट्राईक वर आहे. आता मात्र तडाखेबाज फलंदाज करण आणि पुन्हा एकदा स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू आणि फळी हात काही संपर्क नाही. चेंडू निर्धाव. 3 चेंडू अजूनही येणे बाकी. तर निश्चितच एक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करण रावरे यांच्याकडे दिसेल. आणि आता मात्र बॅट चिकळ लागून चेंडू जातो शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने. प्रसाद ह्यांच्याकडनं चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एक धाव ह्या चेंडू मागे. धावसंख्या 18. अजूनही 2 चेंडू शेष आणि आता मात्र स्ट्राईक वर आहे फलंदाज हर्षद बारी. एक जुना जाणता अनुभव असा खेळाडू. आणि आता मात्र जोरदार प्रहार एसटीवर. धावबाद करण्याची संधी तिथे होती मात्र चेंडू एसटीवर आदळला नाही. सिंगल विकेट तिकड त्या एंडनं विशालला दिसत असावी त्यामुळे हा थ्रो एसटीवर आदळला नाही. एक धाव एका धावेने 5 चेंडू चौथा जातो. धावसंख्या 19. अजूनही या षटकातील शेवटचा आणि निर्णायक चेंडू आणि हा गडी बाद. विजयासाठी 20 धावा. सावे मोटर्स त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सलामी देऊ लगेच या आणि खेळपट्टीचा ताबा घ्या. एकोणीस धावा धाव फलकावर आणि 20 धावांचं आव्हान मित्रपरिवार दांडी संघासमोर. जसं सामना चालू होईल मी आमंत्रित करतो माझे सहकारी मित्र चिराग. धन्यवाद लोचन. चला तर सामन्याकडे जाऊया कारण उशीर भरपूर झालाय. मीटिंगसाठी तुम्हाला सर्वांना आमंत्रण आहे. पुन्हा एकदा मीटिंग बद्दल सांगतो. पालघर डहाणू तालुक्याची जी आज मीटिंग आहे 6:30 जी मीटिंग चालू होणार आहे. आम्ही थोडंसं लेट पोहोचू एकंदरीत परंतु आज जी मीटिंग पालघर डहाणू तालुका क्रिकेट पुढे कसं न्हावं यासाठी आज जी मीटिंग आहे उमरोईला संध्याकाळी 6:30 म्हणजे आता ती इव्हन सुरूही होईल. तर त्या मीटिंगसाठी प्रत्येक संघाच्या संघनायकांनी आयोजकांनी तिकडे पोहोचायचं आहे त्याकडे लक्ष असू द्या. चला 20 धावांचं आव्हान आहे. चला 20 इज अ टार्गेट. 20 धावांचं आव्हान. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. 20 धावांचं आव्हान आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. पहिलं षटक कोणाकडे दिलं जात आहे त्याकडे लक्ष असणार आहे. 20 धावांचं आव्हान. 20 इज अ टार्गेट.
चला अच्छू बारी घाई करा टीम सावे मोटर्स. चला 20 धावांचा आव्हान सलामीची जोडी मैदानात. एका बाजूला स्ट्राइक वर विशाल तामोरे तर दुसऱ्या बाजूला मात्र मिलिंद दवने. तर पहिले षटक घेऊन अच्छू बारी 20 धावांचा आव्हान आहे. आता मात्र बॅट लाईट अपील स्वीकारला जाणार नाही याकडे लक्ष असू द्या. सामना रंगतदार होणार आहे. तर या सामन्यातील विजयी संघ विरुद्ध उन्माट उद्या सकाळी ठीक 9 वाजता सामना चालू होईल याकडे लक्ष असू द्या. पहिल्या चेंडू मात्र निर्धाव जातोय 11 मध्ये 20. सकाळी ठीक 9 वाजता या सामन्यातील विजयी संघ विरुद्ध उन्भाट हा सामना पहिला सकाळी खेळला जाईल सकाळी ठीक 9 वाजता. चांगला चेंडू चांगला फटका चेंडू मात्र येतोय पहायचा. पहिली धाव मात्र आरामात दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा पूर्ण. रनआउट का सोडला गेला मला माहित नाही. अच्छू बारी मात्र टार्गेट करतोय तो गौतम या विशालला. दहा मध्ये 18. प्रत्येक धाव महत्वाचे कारण मिलिंद दवने हाही खूप आक्रमक खेळाडू आहे तोही सामना बदलू शकतो. 10 मध्ये 18. इकडे मात्र खराब चेंडू होता पुढे जाण्याची काहीच गरज नाही आणि गडीबात आउट आत्महत्या डीजे. नऊ चेंडू 18. निखिल नवीन फलंदाज महिन्याचा 9 चेंडू 18. मोठा फटका चेंडू सीमापार षटकार अप्रतिम फटका षटकार. मोठा फटका चेंडू सीमापार षटकार. मोशन मिळालं 8 मध्ये 12. 8 मध्ये 12. एकदम मोठा फटका आणि आई मात्र कोणती चुकी नाही गडीबाद आउट. 7 मध्ये 12. 7-12. वेल प्लेड निखिल.
ला चेंडू लागला तर मजा आहे. चांगला चेंडू चांगला फटका. पहिली धाव आरामात. एक धाव पूर्ण आहे. दुसऱ्याचा प्रयत्न आणि बघता बघता दोन धाव पूर्ण. पाच मध्ये आठ. पाच मध्ये आठ. मला कॅल्सी समजत नाही. एक मारायचा त्यापेक्षा दोन दोन धाव आल्या तरी सामना क्लिअर होऊ शकतो. मात्र पाच मध्ये आठ. पाच मध्ये आठ. पाच मध्ये आठ. घाई करा. पुढचा चेंडू इकडे मात्र गचा क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र मेल. चार मध्ये सात. चार मध्ये सात. चार मध्ये सात. चार मध्ये सात. यानंतर सामना होणार आहे. थांबायचं आपण. वरतून फोकस सोडणार. चार मध्ये सात. चेंडू जातोय निर्धाव. तीन मध्ये सात. तीन मध्ये सात. चार मध्ये सात. डॉट बॉल. बॉल दिसतोय की नाही आम्हाला नाही माहित, पण चेंडू जातोय. तीन मध्ये सात. मोठा फटका. चेंडू बराच काय येत आहे. मिस टाइम आहे आणि झेल सुटतोय. दोन धाव मात्र मिळत आहेत. काही गरज नव्हती आणि गडी बाद आउट. दोन मध्ये पाच. दोन मध्ये पाच हवेत. आणि जर हा सामना जिंकायचा आहे, गडी बाद झालेत मित्रपर्या दांडीचे. तीन दोन मध्ये पाच कंपल्सरी. यज्ञेश दोन मध्ये पाच. इकडे मात्र निर्धाव. एक मध्ये पाच. एक मध्ये पाच. आता षटकारच पाहिजे कारण सामना बरोबरी सुटला तरी सावे मोटर सा विजयी आहे. एक मध्ये पाच. जर षटकार आला तरच मित्रपरिवार दांडी विजयी आहे. इकडे मात्र पाहूया काय झालंय. सामना जिंकलाय तो सावे मोटर्स. सावे मोटर्स सकाळी ठीक नऊ वाजता. सकाळी ठीक नऊ वाजता आपल्याला यायचं आहे. पहिला सामना तुमचाच आहे. उनबाट बरोबर तुमचा सामना आहे सकाळी नऊ वाजता. जर संध्याकाळी आले तर एक षटकाचा सामना खेळायला